येत्या 23 जूनला वल्लभशेठ बेतके साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही वारकरी संप्रदायांच्या प्रती इकडे कृतज्ञता सोहळा व्यक्त करायचा म्हणून एक कार्यक्रम मुतूरच्या नंदलाल लॉन्स मंगल कार्यालय इथं आयोजित केलं आहे. वल्लभशेठ बेतके साहेब यांच्या दशमीच्या दिवशी आमच्या युरेबुद्रुकचे ग्रामस्थ बेतके परिवार आणि वल्लभशेठ बेतके साहेबांचे जे मित्र परिवार आहे त्यांच्या वतीने वल्लभशेठ बेतके साहेबांच्या स्मरणार्थ किंवा ज्या ज्या लोकांनी त्यांना आयुष्यामध्ये मोठी साथ दिली अशा प्रत्येक घटकांच्या प्रत्येक कृतज्ञता सोहळा करण्याचं ठरलं होतं आणि त्यानुसार वर्षभर ते कार्यक्रम आयोजित करण्याचं आम्ही सगळ्यांनी ते मिळून ठरवलं. त्यामध्ये पहिला कृतज्ञता सोहळा हा आम्ही कुठल्याच प्रकारची जाहिरात न करता पवित्र असल्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रती आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यामधला हा दुसरा कृतज्ञता सोहळा आम्ही 23 जून रोजी नंदलाल लॉन्स मंगल कार्यालय ओतूर या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या प्रती करण्याचं ठरवलं आहे. ज्या वारकरी संप्रदायाने अनेक महाराज असतील कीर्तनकार प्रवचनकार आणि ते सर्व मट्टाळकरी मृतकवादी भजनी मंडळ असतील त्यांनी अविरतपणे वल्लभशेठ बेतके साहेबांना आयुष्यभर एक चांगले बोलायची साथ दिली आणि त्यांच्या प्रती पण बेतके साहेबांनी अनेक या तालुक्याची संस्कृती आणि अध्यात्माचा वसान वारसा टिकावा म्हणून त्यांनी कार्य केलं म्हणून त्यांच्याप्रती तो कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. याची माहिती जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या प्रती आणि वल्लभशेठ बेतके साहेबांवर प्रेम करणारे जेवढे काही नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील सर्वच पक्षाचे लोक असतील यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर त्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन जे 23 जूनला केलं आहे ते 4 वाजता हरिभक्त परायण माऊली महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांचं कीर्तन तिथं होणार आहे आणि त्यानंतर वल्लभशेठ बेतके साहेबांच्या बरोबरीने जे महाराज मंडळींनी काम केलं आहे त्यांचं मनोगत साहेबांच्या प्रती त्यांनी जे आजपर्यंत कार्य केले त्याची माहिती थोडक्यात मिळेल. त्याच्याकरता या जुन्नर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायातले सर्वच मंडळी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन त्या आमचा सोहळा आपले प्रतिनिधी बेतके परिवाराने आयोजित केला आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्याला त्या कार्यक्रमाच्या प्रति निमंत्रित करतो आहे म्हणून आज आपल्या सर्वांना बोलवले. त्या कार्यक्रमाच्या नेमकी कशा पद्धतीने आयोजित केलेलं आहे तर जुन्नर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायातले अनेक महाराज मंडळी त्यांनीच बसून हा सगळा कार्यक्रम तो आयोजित केलेला आहे. त्याची थोडक्यात माहिती आमचे तरुण गुरुवर्य मार्गदर्शक पोपट महाराज खंडाळे हे आपल्यापर्यंत पोहोचवतील. वारकरी संप्रदायाच्या प्रती तालुक्याचे भाग्यविधाते नामदार स्वर्गीय वल्लभशेठजी बेतके साहेबांचा नेहमी वारकरी संप्रदायाकरता एक योगदानाची भूमिका ह्या जुन्नर तालुक्यामध्ये राहिलेली आहे आणि 2020च्या कालखंडामध्ये जेव्हा कोरोनासारखी महामारीची परिस्थिती आली होती त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा कीर्तन प्रवचन धार्मिक कार्यक्रमांना मर्यादा होत्या तेव्हा देखील जुन्नर तालुक्याचे युवा तरुण तडफदार आदरणीय आमदार अतुल शेठजी बेतके साहेबांनी सगळ्या तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक यांना देखील जे आपल्या नित्ययुगाकरता अन्नधान्याची वाटप केली होती आणि म्हणूनच या जुन्नर तालुका नेहमी आम्ही म्हणत असतो हिमालय ही देवभूमी आहे अयोध्या ही वैराग्यभूमी आहे वृंदावन ही प्रेमभूमी आहे नर्मदा मैयाचा तट ही तपभूमी आहे आणि आपण महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये आलात तर महाराष्ट्र संतभूमी आहे.
या संतभूमीचा विचार करत असताना आपल्या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जतन करणारा हा किन्नर तालुक्याचा वारकरी संप्रदाय, वैकुंठवासी गुरुवरे कोंडाजी बाबा डेरे, सात बाबा वाईकर, रामदास बाबा मनसुख आदी करून एक महात्म्यांची पवित्र भूमी आहे. आणि म्हणूनच तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय अतुलशेजी बेडके साहेब नेहमीच एक कृतज्ञतेचा सोहळा आपल्या पिताश्रींचा व्हावा. 23 जून ही तारीख जवळ आली की प्रत्येक कार्यकर्त्याला स्वर्गीय वल्लभशेजी बेंडके साहेबांना भेटावं वाटायचं. आणि म्हणून ह्या उद्देशानं येत्या 23 जून 2024 ह्या रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध स्वरूपाचे कार्यक्रम तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायाच्या कृतज्ञतेचा सोहळा. आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय वल्लभशेजी बेंडके साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बेंडके परिवार हिवरे ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायाचं आदरणीय वल्लभशेजी बेंडके साहेबांना सगळ्याच असणाऱ्या क्षेत्रामध्ये नेहमी एक पाठिंब्याची भूमिका असायची आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने 23 जून 2024 संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय परमश्रद्धेय माऊली महाराज कदम अर्थातच छोटे माऊली यांचं 4 ते 6 या वेळेमध्ये सुरसावे असं कीर्तनाचा कार्यक्रम बेंडके परिवारानं आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या नंतर आपणही काही तालुक्यातील जे ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी आहे त्यांचा एक श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त होईल. तदनंतर तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक आणि प्रत्येक गावातील भजनी मंडळ असेल, महिला भजनी मंडळ असेल, प्रत्येक गावातील प्रवचनकार, कीर्तनकार यांचं अत्यंत चोखपणानं निवेदन आदरणीय साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या सगळ्यांच्या कृतज्ञतेच्या प्रती त्यांना आपणही वस्त्रदानाचा एक पवित्र कार्यक्रम त्यानिमित्तानं घेतलेला आहे. कीर्तनाच्या नंतर अन्नदानाचा कार्यक्रम होईल, महाप्रसाद होईल आणि तदनंतर तालुक्यातील सगळ्या वारकरी संप्रदायाचा एक कृतज्ञतेचा आणि एक सन्मान सोहळा या बेंडके परिवारानं आणि हिवरे ग्रामस्थांनी आदरणीय स्वर्गीय वल्लभशेजी बेंडके साहेबांच्या मित्र परिवारानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाकरता तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाच्या सर्वच मान्यवर मंडळींनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं. मी आदरणीय बेंडके परिवाराच्या वतीने आदरणीय तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय युवा तरुण तडफदार आदरणीय आमदार अतुलशेजी बेंडके साहेबांच्या वतीने आम जुन्नर तालुक्याच्या वारकरी संप्रदाय जरी कार्यक्रम असला तरी सर्वच तालुक्यातल्या आम जनतेनं या कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची अधिकाधिक शोभा वाढेल याची आपणही नोंद घ्यावी हीच नम्रती विनंती करतो. काय द्यावे त्यासी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, अशा एका महात्म्यांच्या आणि स्वर्गीय वल्लभशेजी बेंडके साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि जयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवावी ही आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. स्थळ हा या ठिकाणी कार्यक्रमाचं स्थळ हे ओतूर या ठिकाणी नंदलाल मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी 4 ते 6 वेळेमध्ये कीर्तन होईल. आपण सर्वांनी त्याची नोंद घ्यावी ही विनंती.